उत्तर प्रदेश राज्यातील झाशी येथे प्रियकराने प्रियसीला तिच्या वाढदिवसाच्या पार्टीत बोलावून तिची गळा चिरून हत्या केल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. तसेच पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार तालपुरा येथील मोनिका उर्फ मोना अहिरवार वय 24 हिचा विवाह 6.5 वर्षापूर्वी लक्ष्मी गेट येथील विजय अहिरवार याच्याशी झाला होता. त्यांना 5 वर्षाचा मुलगा आहे. मात्र मोना हिचे निखी साहू उर्फ निखिल याच्या सोबत विवाह बाह्य अनैतिक संबंध होते. तिच्या पतीने सांगितले की 2 वर्षापूर्वी त्याला या नात्याबद्दल माहिती मिळाली होती. त्यानंतर त्याने अनेक वेळा तिला घटस्फोट मागितला असता मोनाने नकार दिला. मोनाला घराबाहेर पडण्यापासून रोखले की ती भांडण करायची. 3 महिन्यापूर्वी ती भांडण करून तिच्या माहेरी गेली होती. 15 दिवसांपूर्वी फोन आला होता. तिला घरी येण्यास सांगितले असता तिने काही दिवसांनी येते असे सांगितले. मात्र शनिवारी रात्री तिच्या हत्येची बातमी मिळाली. मोनिका उर्फ मोनू अहिरवार हिचे 12 गेट बाहेरील रहिवासी निकी साहू याच्या सोबत प्रेम प्रकरण सुरू होते. दरम्यान काल रात्री निकीचा वाढदिवस होता. निकीने मोनिकाला संध्याकाळी केक कापण्यासाठी बोलावले होते. यामुळे मोनिका आपल्या नातेवाईक महिलेसोबत नारायण बागेत गेली. तिथे मोनाचा आपल्या प्रियकरासोबत वाद झाल्यानंतर त्याने मोनिकाच्या गळ्याला चाकूने वार केला. त्यानंतर मोनिकाला रुग्णालयात नेले असता तिचा मृत्यू झाला. झाशीचे SSP शिवहरी मीना यांनी सांगितले की मारेकराला पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस चौकशीत सांगितले की आमचे 4 वर्षापासून प्रेम संबंध होते. मात्र मोनिकाच्या दागिने आणि पैशांच्या मागणीला तो कंटाळला होता. त्यामुळेच त्याने आपली प्रियसी मोनिकाची हत्या केल्याची कबुली दिली. सध्या पोलीस या संपूर्ण प्रकाराचा तपास करत आहेत.